अमरावती जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सुरक्षा ठेव अनियमितता प्रकरणी 5 जणांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्याचे उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. बांधकाम विभागाअंतर्गत अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने स्वीकृत करण्यात आलेल्या निविदांमधील अतिरिक्त सुरक्षा रकमेचा भरणा करण्यात आला नसल्याची बाब समोर आली होती. नियमानुसार कंत्राटदाराने सुरक्षा ठेव रकमेचा धनादेश रोखपालामार्फत बँकेत भरणे गरजेचे असताना तब्बल 103 कामांच्या अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कमच भरण्यात आली नाही. तसेच तब्बल 2,71,247 इतक्या रकमेचा भरणा केला नसल्याचा ठपका चौकशी समितीकडून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याबाबतचे पत्र दिले होते. त्या अनुषंगाने सीईओ कडून या प्रकरणातील दोषी लोकांना कारणे दाखवा नोटीस देणे व त्याचे उत्तर मागविणे तसेच अन्य कार्यवाहीसाठी 7 जणांची समिती तयार केली आहे. या समितीमार्फत 5 जणांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. अंतिम निर्णय आल्यानंतर तत्कालीन कर्मचारी अधिकाऱ्यांवर जेलवारी घडण्याची शक्यता आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.